मराठी हॉटस्पॉट। ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। परिस के परिसंग से कलचन गई परिसाला जरा संघ झाला तिचा, तिच्या जवळ परिस नेऊन घातला ती सोन्याची जरूर होईल, किमती जरूर होईल, पण ती जरा तलवार एखाद्या माणसाला मारली तिचा गळा कापवले शहरांना त्याच्यात असू द्या, त्याचा गळा ती नक्की कापेल। कारण का? तिचा धारदारपणा झाला नाही। पण ज्ञानरूपी हातोला घेऊन एखादा सद्गुरुरूपी सोनार जर आपल्या जीवनात आला नक्की महाराज तिचा मारकपणा गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ज्ञान हातोडा हातले सद्गुरु मिला सुना तिल से तीनों मीट गए धारदार आकार तुलसी धारदार आकार। ज्ञानरूपी हातला घेऊन सद्गुरु रूपी सोनार आपल्या जीवनामध्ये आला तरी आपला मारकपणा नक्की जाणार आहे। म्हणून श्री गुरुवरही आपण भाव ठेवला पाहिजे, त्याच्याशिवाय माणसाचा उद्धार नाही। कुछ न बिगडे गा तुम्हारा गुरु शरण जाने के बाद हर खुशी में जाएगे चरणों में झुक जाने के बाद। एक कवी सांगतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ती सुख तुम्हाला नक्की मिळेल, पण गुरुवर भाव ठेवा, त्यांच्यावर इतका भाव ठेवा, त्यांना शरण जा आणि त्यांच्यावर भाव ठेवला नक्की तुमचं जीवन सुखापर्यंत जाणार आहे, ते सुख तुम्हाला नक्की मिळणार आहे। लक्षात असू द्या, जीवनामध्ये एखादं बीज आहे, त्या बीजा एखादं बी आहे ना, त्याला मातीत गाळावं लागतं। काय करावं लागतं? मातीत गाळावं लागतं, तेव्हा त्याचं रोपटं होतं, तर रोपटं झाल्यानंतर त्यात मोठं झाड होतं। झाडचा इतिहास प्रेम कर निष्काम निर्मल नामले घनश्याम का सुखी बगिया फिर खिलेंगे ऋतु बदल जाने के बाद। कष्ट पाते हैं जरूर बीज फलता है सदा मिट्टी में मिल जाने के बाद। म्हणून निष्काम वृत्तीने ते भगवान परमात्म्या श्रीगुरुवर भाव ठेवा, तुमचं नक्की। जसं उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यामध्ये एखादी बगीचा पाहिली महाराज ती पूर्णपणे वाळून गेलेली असती, वाळून गेलेली असती की नाही? उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, काही नसतं, वाळलेली बगीचा असते। पण तीच बगीचा आपण जर पावसाळ्यात पाहिली तर हिरवीगार बगीचा दिसते। याचं कारण काय आहे? तर सज्जन अहो, निष्काम वृत्तीने प्रेम आपण त्या भगवान परमात्म्यावर केलं, भाव ठेवला, तर नक्कीच आपल्यालाही तारण्याचं काम तो भगवान परमात्मा करणार आहे। मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।